विद्यार्थी मित्रांनो मी विनोद नाईक आपण पाहत आहोत धारा विद्युत इयत्ता तिसरा पाठ आहे मध्ये आपण बघितलं होतं रोध म्हणजे काय रोधकता म्हणजे काय किंवा ओहमचा नियम जो आहे त्याचा पडताळा घेतला होता आता आपण बघूया रोधांची समांतर जोडणी कशी असते आणि रोधांची एकसर जोडणी कशी असते त्याप्रमाणेच एकसर जोडणी फायदेशीर असते कोणत्या घटकाला फायदेशीर असते आणि समांतर जोडणी कशी असते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असलेली वितळदार म्हणजे फ्यूज त्यांची जोडणी याविषयी आपण ह्या शेवटच्या सेशन मध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया धारा विद्युत रोधांची जोडणी आणि परिणामी रोध अनेक विद्युत उपकरणांमध्ये आपण असंख्य रोध वेगवेगळ्या प्रकारे जोडत असतो अशा प्रकारे केलेल्या रोधांच्या जोडण्यां सुद्धा जोडण्यांना सुद्धा ओहोमचा नियम लागू पडतो म्हणजे रोध आपण एकतर एक्सर जोडणीमध्ये जोडतो म्हणजेच पॅरल किंवा सॉरी समांतर जोडणी म्हणजे जोडतो म्हणजे पॅरल किंवा एक्सल जोडणी म्हणजे सिरीज अशा प्रकारे आपण रोज जोडत असतो तर समांतर जोडणी किंवा एक्सल जोडणी म्हणजे जोडल्यानंतर त्यांचा परिणामी रोध किती आहे तो आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत इथे बघा रोधांची एक्सर जोडणी एक्सर म्हणजे एका मागोमाग एक जसे आर वन आर टू आणि आर थ्री आपल्याला फिगर मध्ये दिसतायत हे तीन रोध आपण जोडलेले आहेत आणि प्रत्येक रोधाच्या अक्रॉस व्होल्टेज घेतलेला आहे अक्रॉस व्होल्टेज घेतलेला आहे तसा आर वन च्या अक्रॉस व्ही वन येईल आर टू च्या अक्रॉस व्ही टू येईल आर थ्रीच्या अक्रॉस व्ही थ्री येईल या डायग्राम मध्ये तो व्ही फक्त एकाच ठिकाणी दाखवलेला आहे परंतु प्रत्येक रोधाच्या अक्रॉस वेगवेगळा व्होल्टेज येईल तर आपण पाहूया कशा प्रकारे ही एकसळ जोडणी असते आणि त्याचा परिणामी रोध किती असतो आता परिपथामध्ये बघा आर वन आर टू आणि आर थ्री हे तीन रोध जोडलेले आहेत अशा प्रकारच्या जोडणीलाच एकसळ जोडणी असं म्हणतात आता रोधी रोधाच्या एक्सर जोडणी जोडणीतून प्रत्येक रोधातून समान विद्युत धारा वाहते ही टर्म खूप महत्वाची आहे जेव्हा रोध एक्सर जोडणी म्हणजे जोडलेले असतात तेव्हा ह्याच्यातून वाहणारा करंट जो असतो तो इक्वल असतो आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत धारा आय असून व्ही हे बिंदू सी व डी यांच्यामधील यांच्या दरम्यानचे विभवांतर आहे म्हणजेच पहिला जो रोध आहे त्याच्या अक्रॉस व्ही वन असेल दुसऱ्या रोदाच्या एक्रॉस व्ही टू आणि तिसऱ्या रोधाच्या अक्रॉस व्ही थ्री इतकं पोटेन्शियल डिफरन्स असेल आणि एकूण एकूण पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते तिन्ही विभवांतराचा बेरीज करून काढलेला कर आहे म्हणजे व्ही इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री हे आपल्याला या मध्ये दिसतंय म्हणजे आर वन आर टू आणि आर थ्री हे तीन रोज परिपथामध्ये एकसर जोडणीत जोडलेले दोड़ आहेत व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री हे अनुक्रमे आर वन आर टू आणि आर थ्री दरम्यानची विभवांतरे असतील तर व्ही बरोबर काय असेल व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री म्हणजे तिन्ही पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज म्हणजेच टोटल व्होल्टेज या सर्किट मध्ये सी आणि डी च्या अक्रॉस किती आहे ते, ते आपण काढू शकतो जर आर एस आता एक्सरला मध्ये सी एस म्हणतात म्हणून आर एस असं लिहिलं गेलेला आहे हा बिंदू सी व डी मधील तिन्ही रोधांचा परिणामी रोध असेल तर ओहम त्या नियमानुसार बघा व्ही बरोबर आय आर इथे आपण आय आर आर बरोबर एस घेतला एस म्हणजे सिरीज म्हणजे एक्सेल जोडणी तर पहिल्या रोधामधून व्ही वन इज इक्वल टू आय आर वन व्ही टू इज इक्वल टू आय आर टू आणि व्ही थ्री इज इक्वल टू आय आर थ्री या किमती आपण समीकरण एक मध्ये ठेवल्या तर व्ही च्या ठिकाणी आय आर एस टाकणार त्याच्यानंतर आय आर वन अधिक आय आर टू अधिक आय आर थ्री म्हणजे आय कॉमन काढला राईट हँड साईड मधून तर इकडला लेफ्ट हँड साईडचा आय आणि तो आय कॅन्सल होतो आणि आर एस बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री हे एक्सप्रेशन आपल्याला मिळतं जर समजा ऐवजी चार रोज असतील तर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री अधिक आर फोर पाच असतील तर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री अधिक आर फोर अधिक आर फाईव्ह आणि अशा प्रकारे एन रोध असतील तर आर एस म्हणजे सिरीज जोडणी असेल त्यावेळेला परिणामी रोध जो आहे तो बरोबर पर्यंत जातो म्हणजे कितीही रोज जोडलेले असतील त्या सर्व रोधांची बेरीज म्हणजेच एक्सर जोडणीमधील परिणामी रोध असतो आता पहा जर दिलेले रोध एक्सल जोडणीत जोडलेले असतील तर तर प्रत्येक रोधामधून समान विद्युत धारा वाहत आपण बघितलेलं आहे की वाहणारा करंट जो आहे तो सेम आहे आर वन आर टू आणि आर थ्री मधून आय इतकी विद्युत धारा वाहत असते म्हणून ते आय आपण कॉन्स्टंट ठेवली होती रोधांच्या एक्सर जोडणीचा परिणाम रोध हा जोडणीतील सर्व रोदांच्या बेरजे इतका असतो जेवढे आपण जास्त रोध लावू तेवढा रोध वाढत जाईल म्हणजे ह्या सगळ्या रोधांची बेरीज होते तर पाच रोध असतील तर आर वन आर टू आर थ्री आर फोर आणि आर फाईव्ह या पाचही रोधांची बेरीज होऊन त्यातून परिणामी रोध आपल्याला दिसतो जोडणीच्या दोन टोकातील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या रोजाच्या म्हणून आपण व्ही बरोबर सी आणि डीक्रॉस जो विभवांतर घेतलं व्ही घेतला तो व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री इतकं घेतलं रोधांच्या एक्सर जोडणीची जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो तर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक्सर जोडणीचा जो परिणामी रोध आहे सगळ्यांची बेरीज करून आलेला रोध हा इंडिव्हिज्युअल रोधापेक्षा म्हणजे प्रत्येक आर वन आर टू आणि आर थ्री या इंडिव्हिज्युअल रोधापेक्षा जास्तच असतो ही जोडणी परिपदातील रोध वाढवण्यासाठी वापरतात परिपदातला जर रोध वाढवायचा असेल तर अशा प्रकारची जोडणी केली जाते याच्या विरुद्ध आपण जेव्हा समांतर जोडणी बघणार आहोत तेव्हा त्याच्यामधले आपल्याला टर्म्स कळतील आता बघा एक्सर जोडणीमध्ये एका पुढे एक अशी जोडणी असते त्यातील एक घटक जरी काम करीत नसलेल तर परिपद खंडित होतो व विद्युत धारा वाहत नाही म्हणजे बघा रोधांमध्ये कोणते रोजच नव्हे तर कोणतेही इन्स्ट्रुमेंट आपण एक्स्ट्रा जोडणीमध्ये जोडले आणि जर एक इन्स्ट्रुमेंट खराब झालं तर त्याच्या पुढले इन्स्ट्रुमेंट सुद्धा चालत नाहीत तर दोन बल्ब एक्स्ट्रा जोडणी जोडले तर एक एकटे लावले असताना एक पेक्षा कमी प्रकाश देतात कारण त्याच्यामध्ये रोध वाढतो आणि म्हणून त्यातून इलेक्ट्रिसिटी कमी वाहते आणि ते प्रकाश कमी देतात जर तीन बल्ब एक्स्ट्रा पद्धतीने जोडले तर ते आणखी कमी प्रका प्रकरतेने प्रकाशित होतात याचे कारण काय असेल तर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की जेव्हा रोज एक्सर जोडणीमध्ये जोडले जातात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ह्या रोधांची बेरीज होते आणि परिणामी रोज जो असतो या जेवढे आपण रोज लावू तेवढ्या सगळ्यांची बेरीज असल्यामुळे तो रोज हळूहळू कमी होत जास्त होत जातो सॉरी कमी होत नाही तर जास्त होत जातो आणि त्यामुळे ती जी प्रकाशाची तीव्रता आहे ती कमी कमी होत जाते आता पहा तापमान कमी करत करत शून्य केलविनच्या जवळ नेल्यास काही वाहकांचा रोज शून्याच्या जवळ पोहोचतो म्हणजे बिलकुल रोध होत नाही म्हणजे रोज पूर्णपणे कॅन्सल होतो अशा वाहकास अतिवाहक किंवा सुपर कंडक्टर असं म्हटलं जातं काही वाहक ओहमच्या नियमाचे पालन करत नाहीत अशा वाहकास म्हणजे ओहमच्या नियमाचा जे, जे पालन करत नाहीत आय आणि व्ही डायरेक्टली प्रमोशनल जिथे होत नसतं अशा वाहकास आपण अनअहोमिय वाहक असं म्हणतो इथे पहा विद्यार्थी मित्रांनो दुसरी एक जोडणी आहे ती म्हणजे पॅरल जोडणी आपल्या डायग्राम मध्ये दिसते की करंट जो आहे तो वाहताना तीन रोधांमधून गेलेला इथे करंट जो आहे तो फर्केट होतो आणि जी व्होल्टेज आहे पोटेन्शियल डिफरन्स ते सेम राहतं पहिल्या एक्सर जोडणीमध्ये व्होल्टेज यांची वेरीच करत होतो करंट सेम होता परंतु इथे करंट फर्केट होऊन वेगवेगळा जाऊन आय वन आय टू आणि आय थ्री म्हणजे तीन एमिटर इथे लावलेली आहेत आणि आर वन आर टू आणि आर थ्री यामधून तो करंट जात आहे तर अशा प्रकारे जर जोडणी असेल तर त्याची पर, त्याचा परिणाम रोध किती असतो तो आपण बघूया आर वन आर टू आणि आर थ्री या तिन्ही रोधांची जोडणी दोन्ही बाजूंची टोके त्या त्या बाजूस एकत्र जोडून केल्यास त्या जोडणीला समांतर जोडणी म्हणतात म्हणजे आपण वेगवेगळे लावतो एका पुढे एक लावत नाही आता बघा परिपथातील एकूण विद्युत धारा सांगितल्याप्रमाणे तिन्ही करंटची बेरीज असेल म्हणजे आय बरोबर आय वन अधिक आय टू अधिक आय थ्री हे पहिलं इक्वेशन आहे समजा आर पी आता इथे पी का घेतला तर आपण पॅरल जोडणी केलेली आहे पॅरलॅल म्हणजेच पी सिरीज म्हणजे असेल तर एस घेतला जातो हा परिपथातील परिणामी रोध आहे समांतरला इंग्रजीत पॅरला पी असं म्हणतात आणि म्हणून ओहमच्या नियमानुसार आय बरोबर व्ही अपॉन आर पी इथे व्होल्टेज सेम असणार आहे एक सर जोडणीमध्ये काय सेम होत तर करंट सेम होता आणि इथे व्होल्टेज सेम आहे म्हणून व्ही अपॉन आर पी आय वन बरोबर व्ही अपॉन आर वन आय टू बरोबर व्ही अपॉन आर टू आय थ्री बरोबर व्ही अपॉन आर थ्री इथे आपण सर हे वापरतो ओहमचा नियम व्ही बरोबर आय आर आय बरोबर सॉरी व्ही बरोबर आय आर म्हणजेच आय बरोबर व्ही अपॉन आर त्याप्रमाणे सूत्र वापरलेलं आहे आता जर या किमती आपण समीकरण एक मध्ये ठेवल्या व्ही अपॉन आर पी इज इक्वल टू व्ही अपॉन आर वन प्लस व्ही अपॉन आर टू प्लस व्ही अपॉन आर थ्री याच्यातून व्ही कॉमन काढल्यास ब्रॅकेटमध्ये वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री आणि व्ही व्ही कॅन्सल होतो आणि त्याच्यामुळे वन अपॉन आर पी बरोबर वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री आणि एन रोज जर असतील तर प्लस करून आपण वन अपॉन आर एन पर्यंत पोहोचतो म्हणजे सर्व रोज जे असतात त्यांच्या रेशी प्रोकल्ची इथे बेरीज केली जाते जर रोधांची समांतर जोडणी असेल तर आता पहा आपण जे एक्सेल जोडणीमध्ये बघितलं त्याच्या पूर्ण विरुद्ध आपण समांतर जोडणीत बघतोय जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकाची बेरीज ही परिणामी रोधांच्या व्यस्तांका इतकी असते व्यस्तांक म्हणजे आर वन चा व्यस्तांक होतो वन अपॉन आर वन आर टू चा होतो वन अपॉन आर टू म्हणजेच वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस अप टू वन अपॉन आर एन या सर्वांची बेरीज आपण इथे करतो प्रत्येक रोधातून वाहणारी एकूण विद्युत धारा ही रोधांच्या व्यस्त प्रमाणात असते व परिपथातून वाहणारी एकूण विद्युत धारा ही सर्व रोधातून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युत धाराच्या बेरजी इतकी असते जसं आपण पहिल्या सर्किटमध्ये म्हणजे एक्सर जोडणीमध्ये व्ही बरोबर व्ही वन अधिक व्ही टू अधिक वित्री केलं होतं तसं इथे आय बरोबर आय वन अधिक आय टू अधिक आय थ्री करावं लागतं प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते बघा सी आणि डीच्या अक्रॉस खालीवर असे ही रोज लावलेले आहेत म्हणजे दोन एंडच्या अक्रॉस मी व्होल्टेज घेतलं जातं त्याच्यामुळे हे व्होल्टेज समान असणार आहे रोधांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या रोधा जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो तो एक्सर जोडणीमध्ये जास्त होत होता त्याच्या विरुद्ध इकडे म्हणजे आपण रेसिपी घेतो आणि म्हणून जो परिणामी रोध असतो तो स्वतंत्र रोधापेक्षा इंडिव्हिज्युअल रोधापेक्षा कमी असतो ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात आपण एक्सर जोडणी जी होती ती परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरली होती तर पर्या आता आपण जी समांतर जोडणी बघतोय ही रोज कमी करण्यासाठी वापरली जाते बघा समांतर जोडणीने अनेक दिवे जोडले असतात जर एखादा दिवा त्या दिव्यातील तारेचे कुंडल तुटल्याने प्रकाशित होत नसेल तर विद्युत परिपथ खंडित होत नाही परंतु एक्सर जोडणीमध्ये जर बरेचसे दिवे आपण एकत्र एक्सळ जोडणीने जोडले असू तर एखादा दिवा गेल्यास सगळे दिवे बंद होतात परंतु समांतर जोडणीमध्ये अशी क्रिया होत नाही दुसऱ्या मार्गातून विद्युत धारा वाहते कारण ते एकावर एक असे जोडलेले असतात म्हणजे सर्व करंट जात असतो अनेक दिवे पद्धतीने जोडले तर ते आपल्या मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशतात परंतु तेच दिवे समांतर पद्धतीने जोडले प्रत्येक दिवा आपल्या मूळ प्रखरतेने प्रकाशतो लक्षात ठेवा हे कसं एकमेकांच्या विरोधात आहे की जेव्हा एकसर जोडणीमध्ये जोडतो तेव्हा रोध वाढतो जेव्हा समांतर जोडणीमध्ये जोडतो त्यावेळेला रोध कमी होतो आणि म्हणून आपल्या घरातलं जे घरातली उपकरणं असतात ती समांतर जोडणी म्हणजे जोडलेली असतात जेणेकरून प्रत्येक उपकरणाला इक्वल इलेक्ट्रिसिटी मिळावी बघा आपण वीज वापराच्या बाबतीत घ्यावयाची काळजी काय असते ते आपण स्क्रीनवर आपल्याला दिसतंय की घराच्या भिंतीवर बसवायचे विद्युत कळ व सॉकेट लहान मुलांचे हात पोचणार नाहीत एवढ्या उंचीवर असावेत म्हणजे ते पिन वा खेळ्यासारख्या वस्तू प्लग मध्ये घालणार नाहीत कारण पिन किंवा खेळा जो आहे तो मेटलचा बनलेला आहे आणि त्याच्या मुंब्यातून विद्युत धारा वाहू शकते लहान मुलं ह्या प्लग मध्ये ह्या पिन्स घालून जर त्याने स्विच चालू केला तर त्यांना शॉक लागू शकतो प्लग काढताना प्लग वायर खेचू नये तो हलकेच काढावा विद्युत उपकरणांची सफाई करण्यापूर्वी त्याचे बटन बंद करून विद्युत धारा खंडित करावी आणि त्याचा प्लग सॉकेट मधून बाहेर काढावा जेणेकरून चुकून समजा न्यूट्रल मधून जर करंट वाहत असेल तर तो करंट स्विच बंद असताना सुद्धा आपल्याला त्याचा शॉक लागू शकतो म्हणून कोणतंही उपकरण साफ करण्यापूर्वी त्याचा त्याची जी विद्युत दारा आहे ती बंद करावी विद्युत उपकरण हाताळताना तुमचे हात कोरडे असले पाहिजेत कारण ओले जर हात असतील तर त्याच्यातून विद्युत धारा वाहू शकते तसेच अशा वेळी रबरी तळ असलेली पादात्रणे वापरूनच विद्युत उपकरणे हाताळावे याचं कारण का तर रबरी तळ जे असतात ते विसववाह म्हणून काम करतात म्हणजे ते बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत आपल्याला जरी शॉक लागला तरी आपण त्यातून सुटू शकतो याचं कारण करंट अर्थ होत नाही रबर हे विद्युत विधक असल्यामुळे अशी पादात्रणे वापरल्यास उपकरणे वापरणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून विद्युत धारा जाण्याचा धोका टाळता येतो विद्युत धक्का बसणारी व्यक्ती तशीच तारेच्या संपर्कात राहिली तर ताबडतोब मुख्य बटन बंद करा जर मुख्य बटन दूर अंतर असेल तर त्याची जागा तुम्हाला माहीत नसेल तर शक्य झाल्या सॉकेट मधून प्लग बाहेर काढा हे शक्य नसेल तर लाकडी वस्तूच्या साह्यात त्या व्यक्तीला तारेपासून दूर टाकला आणि चुकूनही त्या व्यक्तीच्या शरीराला तुम्ही स्पर्श करू नका कारण त्याच्या शरीरातून जर विद्युत धारा वाद जात असेल तर ते आपल्या शरीरातून सुद्धा वाहेल आणि आपल्याला सुद्धा शॉक लागेल म्हणून स्विच तरी बंद करण्याचा प्रयत्न करा तर माहीत नसेल तर प्लग काढण्याचा प्रयत्न करा किंवा ते पण जमत नसेल तर लाकडी वस्तूच्या सहाय्याने त्याला म्हणजे सुक्या वस्तूने ओलं लाकूड ते वापरून चालत नाही कारण ओल्या लाकडामध्ये सुद्धा पाणी असतं तर त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करा बघा आपण वित्तळता म्हणजे फ्यूज विषयी इथे बघणार आहोत आपल्या घराघरामध्ये किंवा आपल्या जिथे मीटर लावलेलं असतं त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा फ्यूज दिसतो घरामध्ये काही ओव्हर ओव्हरलोडिंग किंवा शॉर्ट सर्किट झालं तर आपल्या घराच्या बाहेरील फ्यूज जातो हल्लीच्या काळामध्ये घरामध्ये प्रत्येक रूममध्ये अशा प्रकारचे फ्यूज लावलेले असतात विद्युत उपकरणांचे नुकसान न होऊ देण्यासाठी वितळ तार वापरतात ही तार विशिष्ट द्रवणांक असलेल्या संमिश्राची बनलेली असते म्हणजे आपण कशा प्रकारे आता फ्रीज लावला असेल तर त्याला जास्त विद्युत धारा पाहिजे तिथे दहा एम्पियरचा फ्यूज लावला जातो तर छोटी उपकरणं असतील त्याला दोन एम्पियर तीन एम्पियर किंवा चार एम्पियर इतके कपॅसिटी असलेले फ्यूज लावले जातात काही प्रॉब्लेम झाल्यास त्या मधून जास्त प्रमाणात विद्युत दारा आली तर तो फ्यूज उडतो वितळदार तुटते आणि संभाव्य धोका टाळता येऊ शकतो आपल्या डायग्राम मध्ये बघा फ्यूज दाखवलेला आहे सिरॅमिक फ्यूज आहे तो म्हणजे याच्या बाहेर चिनी मातीचं आवरण असतं ते विद्युत रोधक आहे त्याला ला हात लावला तरी आपल्याला शॉक लागत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशन मध्ये काय शिकलो या सेशनमध्ये आपण बघितलं की रोधांची एकसळ जोडणी केल्यानंतर त्याचा परिणामी रोध किती असतो त्याचप्रमाणे त्याची समांतर जोडणी केल्यानंतर त्याचा परिणामी रोध किती असतो त्याचप्रमाणे एक्सर जोडणीमधून कशा कशाप्रकारे कमी होतो आणि समांतर जोडणीमध्ये रोध सॉरी एक्सर जोडणीमध्ये रोध जास्त होतो आणि समांतर जोडणीमध्ये रोध कशाप्रकारे कमी होतो आपल्या घरातील इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जे आहेत ते समांतर जोडणीने जोडलेले असतात जेणेकरून त्यांना इक्वल करंट मिळेल कारण समांतर जोडणीमध्ये आपण बघितलं की करंट तीन ठिकाणी म्हणजे तीन रोध घेतले तर तीन ठिकाणी तो बायफर्फेक्ट झालेला आपल्याला दिसला त्याचप्रमाणे फ्यूज म्हणजे वितळतार म्हणजे काय याबद्दल सुद्धा आपण माहिती या सेशन मध्ये घेतली तर अशा प्रकारे हा आपला पाठ इथे संपलेला आहे धन्यवाद